आमदार नितेश राणेंच्या मतदारसंघात पाणी टंचाईचा भीषण प्रश्न भेडसावतोय आणि याबाबत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांना जाब विचारलाय। तर यावेळी आमदार नितेश राणे पाणी टंचाईची एकही बैठक घेऊ शकले नाहीत आणि त्यामुळेच पाणी टंचाईचा भीषण प्रश्न निर्माण झाला असल्याचा आरोप ठाकरे गटाचे युवा सेना प्रमुख सुशांत नाईक यांनी केलाय। लघु पाटबंधाऱ्यांच्या अधिकाऱ्यांना फोन लावला पण ते अधिकारी अजूनही एवढे सुशागत आहेत की कुठचंही पाणी आज 15 तारीख आलेली आहे जूनची तरी पण इथे पोहोचलेलं नाही। इथले जे स्थानिक आमदार आहेत नितेश राणे आहेत त्यांनी पाणी टंचाईची कुठचीही मीटिंग घेतलेली नाही आणि आतापर्यंत लोकांना हे वाऱ्यावर सोडलेलं आहे। पाणी टंचाई ही सगळ्यात महत्वाचा मुद्दा या शहरामध्ये असेल आजूबाजूच्या गावामध्ये असेल हा पूर्णपणे लोकांच्या वतीने पेटलेला आहे त्यामुळे ह्यात लवकरात लवकर तोडगा काढण्यासाठी आम्ही आपत्ती व्यवस्थापनाचे जे अध्यक्ष असतात तहसीलदार यांना आज भेट दिलेली आहे आणि हे पाणी जर लोकांपर्यंत पोहोचलं नाही याच्यापुढे आम्ही आंदोलन छेडणार आहोत अशी मी शिवसेनेच्या वतीने तुम्हाला सांगतोय। लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा।